कमोन यार नीलांबरी, ये विहंग नहीं आएगा अभी। चलो लेट्स गेट द केक ना। हाय यार, बघित लत ना। हाँ सुधा लेट। आई एम हियर। लो आ गए बड़े सिंगर। विहंग, यू आर लेट। सॉरी सॉरी बाबा सॉरी। ओके, बर्थडे गिफ्ट फॉर द बर्थडे गर्ल। गेल्या 3 वर्षात जितके शनिवार गेले त्याची तुझ्या नावाने साठवलेली। पैसे तुझेच खाऊचे। अरे बाबा बाबा आई या ना या प्लीज। या हैप्पी बर्थडे। थैंक यू। देख औक्षवंत हो, सुखी रहा। अरे चला केक अपिया नीलू। चला चला चला। तू अजून सुधारला नाही सर। मी म्हटलं होतं तुला एक्सक्यूज मी। नीलू हा विहंग इथे? अगं माझ्या वाढदिवसासाठी आलाय तू शुभेच्छा द्यायला। जे एकदा तोडलं ते पुन्हा जोडायची काय गरज आहे नीलू? ठरवून जोडत नाहीये आई, पण जे जोडलं जात आहे ते तोडू तरी कशाला। रेडिओवर ऐकतो कधी मध्ये बरे गाता। आणि निखिल राव त्यांना जर कळलं की तुमच्यात आधीच तसं काही? आई त्याला न सांगता मी इतकी वर्ष त्याच्या बरोबर संसार करू शकले असते असं वाटतं तुला? निखिलला माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट माहिती, प्रत्येक गोष्ट माझ्या अपसरलेल्या आयुष्यातली आणि उरलेल्या आयुष्यातलीही। अरे विहंग का अल्बम है तुझे, फंटास्ट काय केक 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 केक। नाही बाई ना, मी शपथ तुला सांगतो ना विहंग, मी तुम्ही सगळे एवढे गप्प गप्प का? हाँ यार मैं भी तो वही बोल रही हूँ, कुछ तो होना चाहिए ना। ए विहंग एक हल्का ना हो जाए।
उद्या आम्ही सुद्धा छाती ठोकपणे सांगू शकलो पाहिजे की विहंग प्रधान आमच्या घरी येऊन गाऊन गेले. त्यापेक्षा मी काय म्हणतो, माझं गाणं काय तुम्ही नेहमीच ऐकता, पण आज आपण एक नवीन आवाज ऐकू आणि आज त्याला गावच लागेल. म्हणजे एरवी मला खूप आग्रह केला जातो, पण आज मी कुणाला तरी आग्रह करणार आहे. सो त्यांनी प्लीज आम्हाला कुणालाच निराश करू नये. सो लेडीज अँड जेंटलमन, मे आय प्रेझेंट द वन अँड ओनली निखिल अधिकारी. अरे हिम्मत है खुदा तो मदद है खुदा. चुकलं काय काय रे वो कमॉन कमॉन. नाही माझी काही हरकत नाहीये, पण एव्हरीबडी इज ॲट हिज ओन रिस्क. एक मिनिट एक मिनिट, निखिल गाणार असेल तर मी कानात कापसाचे पोळे घालून येते. हा सरळ सरळ अपमान आहे, तुझाच नाही तर माझा सुद्धा. कमॉन दाखवून दे रे. तसं नाही, म्हणजे माझी काही हरकत नाही गायला, पण माझी काय गाणी वगैरे पाठ नाहीये. अरे तू गा रे बाबा, काही गा पण गा, आपली इज्जत का सवाल आहे. कमॉन कमॉन. ठीक आहे, नाही तुम्हाला आता हौसच आहे तर ए विहंग मला सांग, तू गाताना तो सा कसा लावतोस रे? सा सा गा भा बा निखिल भातुकलीचा खेळा मधली राजा आणि राणी. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी अर्ध्यावरती डाबू मोडला अधुरी एक कहाणी. राजा बदला मला समजली शब्दा वाचून भाषा. माझ्या नशिबा सवे बोलती तुझ्या हातच्या रेषा. काराणीच्या डोळा आले काराणीच्या डोळा तेव्हा ताटून आले पाणी. अर्ध्यावरती डाव मोडिला हॅलो अधुरी एक कहाणी. मी आलेच. काय रे तू असा एकटा का बसलास? काय नाही सहज. आज तुझ्या नवऱ्याला कंठ फुटलाय ना, कान गरम झाले माझे, म्हटलं हवेवर जरा कान गार करत बसूया. या विहंगाने सुद्धा ना त्याला उगाच हँडल दिलं. निलू विहंग बद्दल काय वाटत तुला? म्हणजे नाही म्हणजे इतक्या वर्षांनी त्याचं असं पुन्हा तुझ्या आयुष्यात परत येणं. माहित नाही, त्या दिवशी जेव्हा तो पहिल्यांदा रिसॉर्ट मध्ये भेटला तेव्हा वाटलं की तो खूप बदललाय, पण नाही तो अजूनही तसाच आहे. इनफॅक्ट त्याच्यासाठी काहीच बदललेलं नाहीये. तो अजूनही तिथेच थांबलाय जिथे मी त्याला सोडून निघून गेले होते. मला काय जमणार बाबा, हे काय सांगू, जिला 9 महिने पोटात वाढवली सफाईच्या कळी सारखी जपलीस, ते माझे निलू काल परवा मी तिला बोट धरून चालायला शिकवलं बाबा, थोड्या दिवसात बाबा तुम्ही मला धीर देत नाही.
तुमचं काय? माझं काय? माझं काय? माझं माझं काहीच नाही. मी नंतर माझं काहीच असणार नाही. चाफ्याची कळी बरोबर बोलात बाबा तुम्ही. चाफ्याची कळीच आहे ती. क्षणभर उमलली आणि दरवळ पसरून गेली. जाणार जाणार ती. फक्त दरवळ मागे ठेवून चला.